मित्रांनो, तुमचा क्वेश्चन नंबर 3 बघा, आपण रोज उजळणी घेतो, रिव्हिजन घेतोय. प्रश्न तिसरा तुमचा असा आहे, क्वेश्चन नंबर 3, ड्रॉ ऑब्ट्यूज एंगल ट्रायंगल. आणि काय करायचं आहे, दुसरा ड्रॉ राइट एंगल ट्रायंगल. राइट एंगल ट्रायंगल, ऑब्ट्यूज एंगल ट्रायंगल म्हणजे काय रे, विशाल कोन त्रिकोण. काय म्हणतो त्याला आपण, विशाल कोन त्रिकोण. आणि राइट एंगल ट्रायंगल म्हणजे काटकोन त्रिकोण. त्याने काय सांगितलंय बघा नीट, की दोन ट्रायंगल काढायचे, एक ऑब्ट्यूज एंगल ट्रायंगल आणि राइट एंगल ट्रायंगल. फाइंड द पॉइंट ऑफ कॉन्करन्स ऑफ द ट्रायंगल ऑफ द एंगल बायसेक्टर ऑफ इच ट्रायंगल. त्याने काय सांगितलंय की एक विशाल कोन त्रिकोण, एक काटकोन त्रिकोण काढा आणि त्याचे कोन दुभाजक काढायचे आणि त्या कोन दुभाजकाचा संपात बिंदू कुठे आहे ते सांगायचे. म्हणजे कोणा त्रिकोणाच्या आतमध्ये आहे, त्रिकोणाच्या बाहेर आहे, की त्रिकोणाच्या बाजूवर येतोय, कुठे येतोय ते सांगायचे. तर पहिल्यांदा काय सांगितलं त्याने, एक विशाल कोन त्रिकोण काढा, माप दिलेले नाही, तुमच्या मनाने काढू शकता, फक्त विशाल कोन त्रिकोण आणि काटकोन त्रिकोण काढायचे. मग आपण पहिल्यांदा काय करूया, ऑब्ट्यूज एंगल ट्रायंगल विशाल कोन त्रिकोण काढूया. बघा विशाल कोन त्रिकोण मापच दिलेले नाही, त्यामुळे तुमच्या किती किमतीने काढला तरी चालेल, फक्त काय तो विशाल कोन वाटला पाहिजे. विशाल कोन कशाला म्हणतात रे, विशाल कोन कशाला म्हणतात, विशाल कोन त्रिकोण, त्या त्रिकोणाचा एक कोन काय असतो, विशाल कोन असतो. आणि काटकोन त्रिकोण कशाला म्हणतो रे आपण, त्या त्रिकोणाचा एक कोन काय असतो, काटकोन असतो. काटकोन म्हणजे 90 अंशाचा. बरं, इथे माप घेऊन 90 काढलं तरी अधिक चांगलं. एक राइट अँगल ट्रायंगल. बरोबर, आपण एक एक सोडवूया. पी क्यू आर हा काय आहे, विशाल कोन त्रिकोण 90 पेक्षा जास्त, आणि हा काय आहे, काटकोन त्रिकोण म्हणजे 90 अंशाचा. त्रिकोणाचा एक कोन काटकोन असेल तर त्याला काय म्हणतात, काटकोन त्रिकोण. आणि त्रिकोणाचा एक कोन विशाल कोन असेल तर विशाल कोन त्रिकोण. आता मी आता जसे तुम्हाला कोन दुभाजक शिकवले, तसे या त्रिकोणाच्या तिन्ही कोणाचे कोन दुभाजक काढायचे आणि त्यांचा संपात बिंदू कुठे येतोय ते सांगायचे, त्रिकोणाच्या आत येतोय, बाहेर येतोय की बाजूवर येतोय. मग आपण आता शिकवल्याप्रमाणे एक एक त्रिकोण काढायचे. पहिल्यांदा विशाल कोन त्रिकोण काढा, ती नंतर सोडूया आपण. पहिली आकृती काढा विशाल कोन त्रिकोणाची, पटकन झाले की सांगा सर्वांचे, झाले सर्वांचे, माप घेऊन काढायचे नाही, कसं कितीही मापाचं काढा, फक्त विशाल कोन 90 पेक्षा जास्त वाटला पाहिजे. आता एक एक कोन दुभागूया. पहिला आपण बी दुभागूया. तयार सगळे माझ्या बरोबर रचना करा. बी वरती लोखंडी टोक, थोडस अंतर यायचं आणि इथे एक कंस आणि इथे एक कंस काढा लवकर. झालं बरं, कंपासचं लोक थोडस कंपास मध्ये अंतर वाढवायचं सांगितलं. लोखंडी टोक पहिल्या छेदन बिंदूवर, अंतर न बदलता दुसऱ्या छेदन बिंदूवर, हे आता शिकलोय आपण, आहे की नाही. 105 चा काढला होता ना, म्हणजे काय झालं इथे, बीचा कोण दुभाजक काढला, कोणाचा कोण बीचा, हे झालेलं आहे आता. झालं सर्वांचं, कोणाला काय प्रॉब्लेम. आता कोण ए चा काढूया. बघा कसा काढायचा, ए वरती लोखंडी टोक, थोडा अंतर, पहिले दोन कंस, अंतर किती घ्यायचं ते तुमच्या हातात आहे, त्या कंसावर कंस येऊन देऊ नका. पहिले दोन कंस, नंतर अंतर वाढवा आणि अंतर्भागात दोन कंस मिळालेल्या कंसावर, काही करू नका, व्यवस्थित सोडवा. ठीक आहे, आता मिळालेला बिंदू आणि ए बिंदू यातून जाणारा किरण काढा. मिळालेला बिंदू
आणि ए बिंदू यातून जाणार काय काढायचे आहे किरण. हा झाला कोण ए चा दुभाजक. काय केलं ए वरून पहिले दोन कंस आणि या कंसावरून पुढचे दोन कंस आणि कोण दुभाजक. सेम तसंच कोण सी चा दुभाजक काढा. कंपासचं लोखंडी टोक सी बिंदूवर थोडा अंतर घ्या. पहिले दोन कंस काढले परत अंतर थोडस वाढवा आणि याच्या अंतर्भागात परत दोन कंस. काही करू नका व्यवस्थित काढायचे येणार तुम्हाला. मिळाले आणि सी बिंदू आणि मिळालेला बिंदू यातून जाणारा काय काढायचा किरण काढायचा व्यवस्थित. बरोबर. आता ऑब्झर्व करा या तिन्ही कोणाचे कोण दुभाजक एकाच बिंदू छेदतात आणि हे शिकलोय आपण तिन्ही कोणाचे कोण दुभाजक एकाच बिंदू छेदतात म्हणजे कोण दुभाजक एक संपाती असतात कॉन्करन्स. आणि याला नाव देऊया आपण काय नाव देऊया आय. झाली सर्वांची रचना. आता काटकोन त्रिकोण काढा पटकन वेळ न घालवता. आता याचे पण कोण दुभाजक सेम अशीच रचना करायची काही वेगळं करायचं नाही. बघायला नाही क्यूवर लोखंडी टोक ठेवा. ठेवलं सर्वांनी थोडा अंतर घ्या. पहिले दोन कंस काढा. ते गुळगुळीत असल्यामुळे माझं हे टोक हे होत आहे पण तुमचे वहीवरती काय प्रॉब्लेम येणार नाही. अंतर वाढवा. अंतर्भागात दोन कंस. आता तुम्हाला रचना बरोबर येते. मगाशी काटकोणाचा आपण कोण दुभाजक काढला होता आहे की नाही सेम तसंच काढायचं. याचा तुम्हाला पटकन येईल. फक्त ए सी आणि पी आणि आर चा काढताना थोडस नीट लक्ष द्या. आता आपण पी चा लंब दुभाजक काढूया. कंपासचं लोखंडी टोक पी वर ठेवा. कंपास मध्ये थोडा अंतर घ्या आणि दोन कंस काढा. काढले सर्वांनी माझ्या बरोबर रचना करायची. नंतर कंपास मधलं अंतर थोडं वाढवा आणि पहिल्या छेदन बिंदूवरून अंतर्भागात एक कंस दुसऱ्या छेदन बिंदूवरून एक कंस आणि मिळालेल्या दोन बिंदूतून जाणारे काय काढायचे रेषा काढायची. हे कंस कुठे घेते तरी चालतील. इथे घ्या इथे घ्या कुठे तुम्हाला आवडेल तिथे घ्या. आता काय करायचं आपल्याला कोण आर चा दुभाजक काढायचा. सेम तसंच माझ्या बरोबर रचना करा. कंपासचं लोखंडी टोक आर वर ठेवा. कंपास मध्ये अंदाजे थोडा अंतर घ्या आणि पहिले दोन कंस काढले सर्वांनी. झाले. आता काय करायचं कंपासचं लोखंडी टोक पहिल्या छेदनबिंदूवर ठेवायचं. कंपास मध्ये अंतर वाढवा अंदाजे. परत दुसऱ्या छेदन बिंदूवरती आणि पहिल्या कंसाला छेदणारे दुसरे दोन कंस. मिळालेल्या दोन बिंदूतून जाणारा काय काढायचा किरण काढायचा. बरं. आणि नीट लक्ष द्या या तिन्ही कोणाचे जे कोण दुभाजक आहे ते एक संपाती असतात ते एकाच बिंदूतून जातात म्हणून त्याला काय म्हणतात एक संपाती कॉन्करन्स. कळा. अशा प्रकारे आपला प्रश्न तिसरा झाला. आता प्रश्न चौथ्यामध्ये तुम्हाला एकच आकृती काढायची आहे. काय काढायचं बघा. क्वेश्चन नंबर फोर. क्वेश्चन नंबर फोर मध्ये राईट अँगल ट्रायंगल काढायचे. ड्रॉ अ राईट अँगल ट्रायंगल अँड ड्रॉ परपेंडिक्युलर बाय सेक्टर ऑफ इच साइड. म्हणजे काय करणार आहात ड्रॉ राईट अँगल ट्रायंगल आणि प्रत्येक राईट अँगल ट्रायंगल काढायचं आणि प्रत्येक बाजूचा काय काढायचे प्रत्येक बाजूचा लंब दुभाजक ड्रॉ परपेंडिक्युलर बाय सेक्टर. परपेंडिक्युलर काय काढायचं आहे
बायसेक्टर ऑफ इच साइड, प्रत्येक बाजूचा, प्रत्येक बाजूचा काय करायचं आहे, लंब दुभाजक। मग आपण पटकन काटकोन त्रिकोण काढूया। आता आपण काटकोन त्रिकोण काढला होता ना सेम तसाच, फक्त इथे कोण दुभाजक काढले, इथे लंब दुभाजक काढायचे। इथे दिसतंय, सर्वांना दिसतंय का, इथे 90 अंशाचा कोन काढताना माप घ्या पाहिजे व्यवस्थित 90 च, आणि काय करायचं आपल्याला, एक काटकोन त्रिकोण किती मापाचा काढा, त्याने सांगितलं नाही किती मापाचा काढायचं, बरोबर। ए बी सी काटकोन त्रिकोण काढल्यानंतर त्याने काय सांगितलंय, तिन्ही बाजूचे लंब दुभाजक काढायचे। इथे आपण कोण दुभाजक काढले होते, लंब दुभाजक म्हणजे प्रश्न पहिला काय केलं होतं आपण, बीसी च्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलं होतं, वरती एक कंस खाली एक कंस, आठवा लंब दुभाजक पहिलाच प्रश्न, 5.3, 6.7, 3.8 चे आपण लंब दुभाजक काढले होते ना। मग माझ्या बरोबर प्रश्न करा, काटकोन त्रिकोण झाला सर्वांचा, आता काय करायचं बघा, कंपासचं लोखंडी टोक बी बिंदू ठेवायचं, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं अंदाजे, आणि वरील बाजूचे कंस आणि खालील बाजूचे कंस, अंतर न बदलता लोखंडी टोक सी बिंदूवर ठेवा, आणि पहिल्या कंसाला छेदणारे काय करायचं, दुसरे दोन वर्तुळ कंस काढा सी बिंदूवर, व्यवस्थित काढायचे। सी बिंदूवरून मिळालेला बिंदू आणि या दोन बिंदूतून जाणारी काय काढायची, रेषा काढायची। हा झाला बीसीचा लंब दुभाजक, आता एबीचा काढायचा, म्हणजे लोखंडी टोक ए आणि बी वर ठेवायचं। प्रोसिजर तीच, अंतर कमी जास्त करा, किती घेतलं तरी चालेल, निम्म्यापेक्षा जास्त घ्या। काय करायचं, कंपासचं लोखंडी टोक बी बिंदूवर अंदाजे निम्म्यापेक्षा जास्त अंतर, इकडे एक कंस आणि इकडे एक कंस, परत ए पासून इकडे एक आणि या बाजूला एक, मिळालेल्या दोन बिंदू समजते का कसे काढायचे, ते लोखंडी टोक ए आणि बी वर ठेवायचं, बी पासून इकडे एक इकडे आणि ए पासून इकडे एक आणि इकडे, आणि या दोन बिंदूतून जाणारी काय काढायची, रेषा काढायची। दोन बिंदूतून जाणारी रेषा काढा। आता कोणाचा काढायचं आहे, एसीचा, सेम प्रोसिजर, लोखंडी टोक ए आणि सी बिंदूवर ठेवा, अंतर निम्म्यापेक्षा जास्त अंतर येच, वरील बाजू इकडे एक कंस आणि इकडे एक कंस, कुठे आवडेल तिथे काढा व्यवस्थित। इथे व्हाईट बोर्ड असल्यामुळे व्यवस्थित येत नाही थोडस, तुम्ही व्यवस्थित काढा, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्या, इकडे एक कंस इकडे एक कंस, सी बिंदूवरून इकडे एक कंस इकडे एक कंस, आणि मिळालेल्या बिंदूतून जाणारे काय काढा, रेषा काढा, येणार तुमची बरोबर। ठीक आहे, तर तुम्ही नीट पाहिलं तर याचा जो छेदन बिंदू आहे, याचा जो छेदन बिंदू आहे तो कुठे येतो रे, कर्णावर येतो। हा काटकोन त्रिकोणाचा एसी हा काय, कर्ण, म्हणजे त्या तिन्ही बाजूचे लंब दुभाजक काढले तर इथे कुठे येतो त्याचा छेदन बिंदू, कुठे येतोय, कर्ण, याला आपण हायपोटेन्यूज म्हणतो, कर्ण काटकोन त्रिकोणाच्या कर्णावरती येतो। त्याच्यानंतर शेवटचा एक प्रश्न आहे, त्याला फक्त तुम्हाला विचारलंय त्याने की तुम्ही काय कराल, अतिशय सोपा आहे,
क्वेश्चन नंबर फाइव फक्त तुम्हाला समजावून देतो, बघा इकडे दोन मिनिटाचं। मैथिली, शैला आणि अजय हे वेगवेगळ्या ठिकाणी राहतात, वेगवेगळ्या सिटी मध्ये, आणि त्यांचं अ टॉयस शॉप इज इक्विडिस्टन्स फ्रॉम द थ्री हाऊस विच ज्योमेट्रिकल कंस्ट्रक्शन शुड बी यूज्ड टू रिप्रेझेंट दिस, एक्सप्लेन युअर आन्सर। त्यांनी काय सांगितलंय की हे तिघे जण आहेत ते वेगवेगळ्या शहरात वेगवेगळ्या ठिकाणी राहतात आणि घरापासून समान अंतरावर खेळण्याचं एक दुकान आहे। तर हे आकृती काय करायचं तुम्हाला दर्शवण्यासाठी कुठली भौमितिक आकृती काढाल हे विचारलंय त्यांनी। मग काय कराल तुम्ही, तर इकडे लक्ष द्या। समजा ए च्या ठिकाणी एक जण राहतोय, बी च्या ठिकाणी एक जण राहतोय आणि सी च्या ठिकाणी एक जण राहतोय, आणि टॉय म्हणजे खेळण्याचं दुकान इथं त्यांच्यापासून ठराविक अंतरावर आहे, म्हणजे इथून पण अंतर, इथून पण अंतर आणि इथून पण अंतर सेम आहे। कळतंय का? म्हणजे या ठिकाणी काय आहे, खेळण्याचं दुकान असं समजूया। बरं, मग काय करायला लागेल तुम्हाला, इथे जर तिन्ही बिंदू जोडले तर काय होईल रे, त्रिकोण तयार होईल। काय तयार होईल? त्रिकोण। आणि तुम्हाला तिन्ही बाजूचे काय काढायचे, लंब दुभाजक, परपेंडिक्युलर बायसेक्टर। काय करणार तुम्ही, तिन्ही बाजूचे लंब दुभाजक काढा, लंब दुभाजक, लंब दुभाजक काढा। तिन्ही बाजूचे लंब दुभाजक काढले की तुम्हाला काय मिळेल, ओ मिळेल, कारण तिन्ही बाजूचे लंब दुभाजक एकाच बिंदूतून जातील। आणि मग हे जे तिघे जण आहेत मित्र, कोण कोण, मैथिली, शैला आणि अजय यांच्यापासून ते खेळण्याचं दुकान ठराविक अंतरावर एकाच ठिकाणी तुम्हाला मिळेल। फक्त त्यांनी स्पष्टीकरण विचारले की काय करावं लागेल, काय करावं लागेल, त्रिकोणाच्या तिन्ही बाजूचे लंब दुभाजक काढावे लागतील। ड्रॉ अ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ ईच साइड ऑफ ट्रायंगल। कळला? तर आता आपण इथेच थांबतोय, धन्यवाद।